हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोळी, राजश्री मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आज मदर्स डे म्हणजेच प्रत्येक आईचा दिवस. म्हणजे दरवेळी आपण आईला त्रास देत असतो, आई हे खायला दे, आई हे कर ते कर सगळं करत असतो, आणि असं म्हणतात की आजच्या दिवशी आईला पॅम्पर करायचं असतं. आता हे किती खरं आहे मला माहीत नाही. म्हणून हा मदर्स डे माझ्यासोबत सगळ्यांसाठी स्पेशल असणार आहे, कारण एक खास फॅमिली मी तुमच्या भेटीला आणली आहे, ती म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडती देशपांडे फॅमिली. तर आता कोण देशपांडे ते तुम्हीच बघा. माझ्यासोबत आहे मृण्मयी देशपांडे, गौतमी देशपांडे आणि त्यांची स्पेशल मम्मी. पहिल्यांदाच मी त्यांना आज भेटली आहे आणि काय धमाल होणार आहे आता कळेल तुम्हालाही हळूहळू. खूप स्वागत तुमचं राजश्री मराठीमध्ये. तर खूप गप्पा मारायच्या आहेत आपल्याला, काही काही छोटे छोटे टास्कही करायचे आहेत, पण सगळ्यात आधी कसे आहात तिघही? आम्ही तिघी जणी. प्रतिभा देशपांडे, तुम्ही कशा? मी मस्त. आम्ही तिघी जणी मजेत आहोत, उत्तम आहोत. आज मदर्स डेला मस्त आम्ही उशिरा उठलो. आई कॉफी, आई चहा, उलट सगळं उलट झालंय. एकतर आम्ही तिघी आज घरात आहोत एकत्र, हे असं आय गेस खूप रेअरली असं होतं. आणि मग काय, सकाळी चहा कॉफी पासून सुरुवात झाली. पण हे उलट नाही झालं काकू की मदर्स डेला तुम्ही म्हटलं की आईला पॅम्पर करायचं असतं, तुम्ही पॅम्पर केलं दोघींना? आता म्हणजे त्यांना ती सवयच नाही, त्यांना माहीतच नाही आहे म्हणजे काय करायचं असतं, कारण कधी स्वतःसाठी पण चहा करून घेतल्याचं आठवत नाहीये ना, त्यामुळे आता आता करायला लागली आहे. पण आणि आता ही अलीकडे शिकली आहे, पण इथे आल्यानंतर त्यांचं असं म्हणणं असतं की हे फक्त तूच करायचं, म्हणजे ते हा बाय डिफॉल्ट तुझ्याकडनं झालं पाहिजे असं त्यांचं म्हणणं असतं. ओके, आधी या दोघी जणी इथेच राहायच्या, आता मृण्मयी लग्न करून सासरी गेली आणि गौत 90% ऑफ द टाइम माझी सगळी शूटिंग मी पुण्यातच काढते, त्यामुळे स्वप्नील असा असतो इकडे बरं. त्यामुळे आता आम्ही तिघही जण उशिरा उठतो आणि तिघही जण वेगवेगळ्या वेळी आई चहा, आई कॉफी. आणि तुम्ही करता ते सगळं? हो, माझ्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट आहे. एरवी तर तिघ कोणीच येते नसतं, मग म्हणजे आयुष्यभर आनंद. पण आधी फक्त मृण्मयी या फील्डमध्ये होती, आता गौतमी सुद्धा ही फील्ड जॉईन केलंय आणि आता ती मुंबईमध्ये असते. एक आई म्हणून कसं वाटतं दोघीही मुलींना स्क्रीनवर बघून? खरं सांगू का, खूप छान वाटतं आणि खूप अभिमानही वाटतो. त्याचं कारण माझी पहिल्यापासून खूप इच्छा होती की याच फील्डमध्ये दोघींनी काम केलं तर छान आहे. पण गौतमीला तिची आवड थोडी वेगळी होती, तिला इंजिनियर व्हायचं होतं, तशी ती झाली, तिने त्यात नोकरी केली, सगळं केलं. आणि त्यानंतर जेव्हा तिने निर्णय घेतला की नाही आई मला आता इकडे पण खूप आवड आहे, मग तिचं असं ओढाताण होत होती खूप. आणि एक दिवस शेवटी आम्ही तिला म्हटलं की हे बघ, तुला जे ठरवायचं ते ठरव, इंजिनियर झालो आहे म्हणून नोकरी केलीच पाहिजे, असं काही नियम नाही आहे. तुला हे फील्ड घ्यायचं असेल तर नक्की कर, पण ज्यात करशील ते छान कर. आणि मला वाटतं की तिने काहीतरी चांगलं सुरुवात करते, ती चांगलं करते, सुरुवात तरी चांगली केली आहे आणि अपेक्षा आहे की. बरं, तर तुम्ही रोज या दोघींसाठी करत असतात, तर आज या दोघी तुमच्यासाठी काहीतरी करतील, म्हणून मदर्स डे स्पेशल ग्रीटिंग तुमच्या दोघींनाही बनवायचं आहे. आणि तुम्ही दोघी खूप क्रिएटिव्ह आहात हे मला माहिती आहे, आणि काकू जज करतील कोणी छान केलं, आणि तुम्ही जेन्युइनली मार्क्स द्यायचे की तुमची कुठली मुलगी जास्त छान क्रिएटिव्ह आहे. तुम्ही जिंकणार, कारण काही केलं तरी गौतमीच सगळं बरोबर असतं, चांगलं असतं. ही अशी प्रत्येक मोठ्या बहिणीची तक्रार असते. अगं तक्रार नाही, एक मिनिट, आता तिला मोठा सन्मान मिळाला ना, तर मला नाही आठवत आहे माझ्या कुठल्या दोन दोन तीन तीन स्टेट अवॉर्ड मिळून सुद्धा अच्छा हो का, वा वा वा, ही रिॲक्शन होती आईची. आणि गौतमीला मोठा मिळाला, मला पहिल्यांदा अवॉर्ड मिळाला. आई बाबा किंचाळतात, म्हणजे फोन मधून ते आता प्रगट होतील बाहेर असं मला वाटलं होतं जेव्हा मी त्यांना फोन करून सांगितलं तेव्हा. ओके, म्हणजे बायस आहेत थोडे तर गौतमीकडे, यू मीन? असं काही नाहीये, असं कधी पूर्वी वाटायचं, मी जेव्हा लहान होते तेव्हा पूर्वी मलाही असं वाटायचं की ताईकडे बायस, फक्त ताईचं कौतुक आहे तेव्हा होत्या, ते स्विच झालेत. या दोघींपैकी काकू डॉमिनेटिंग कोण?
डॉमिनेटिंग मृण्मयी आहे. डॉमिनेट करते म्हणजे मी काय करते? ओरडते. डॉमिनेट, ती डॉमिनेट करते. मोठी बहीण आहे ना ती. आणि तशी ते असलंच पाहिजे. समज मला जास्त माझ्या अनुभवाचा ज्ञानाचा फायदा मी करतो. मी बर, तर सुंदर अशा ग्रीटिंग मेकिंगला सुरुवात करावी तुम्हीही. काकू, मला तुम्हाला विचारायला आवडेल की एक कलाकाराची आई असणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे बाहेर जात तेव्हा तुम्हाला ओळखत असतील सगळे की मृण्मयी गौतमीची आई, असं कसं वाटतं तेव्हा? खूप छान वाटतं. म्हणजे खरं सांगू का, हे सांगता नाही येत की एक खूप मोठा आनंद असतो की आपल्या मुली काहीतरी एक थोडंसं वेगळं करतायत, क्रिएटिव्ह आहेत. आणि जेव्हा ती ओळख कोणी देतं ना आपल्याला, म्हणजे कसं आहे, स्वतःची ओळख असण्यापेक्षा ना आपल्या मुलांकडून जी ओळख मिळते ना ती खूप मोठी असते. की ही बाई ही मृण्मयीची आई आहे. म्हणजे आमच्या ऑफिसमधले लोक जेव्हा अशी ओळख करून देतात ना कोणाची तरी, की ह्या देशपांडे मॅडम आहेत ना, ह्या तुम्हाला माहिती आहे का, ती मृण्मयी देशपांडे तिची आई आहेत बरं का ह्या, मग ते जे लोकांचं लगेच बदलतं माझ्याशी बोलणं, तर ते खूप एक छान आनंदाचं फिलिंग असतं. ते खूप छान वाटतं. तुमचं स्केड्यूल कसं असतं रोज? मी BSNL मध्ये नोकरी करते, त्यामुळे मी 10 वाजता माझं ऑफिस असतं. सकाळी उठून कामं, ऑफिस आणि संध्याकाळी. आणि सुट्टीच्या दिवशी जेव्हा या दोघे जण इकडे असतात तेव्हा कसं स्केड्यूल असतं? तेव्हा बापरे बिस्कळीत. म्हणजे एरवी मला वेळ कसा घालवायचा हा प्रश्न असतो. आणि ह्या दोघी इथे असल्या की मला वेळ पुरता पुरत नाही. म्हणजे कुठे दिवस येतो कुठे दिवस संपतो अजिबात कळत नाही. बापरे. पण दरवेळी काकू, आता मलाही मोठ्या 3 बहिणी आहेत आणि मी सगळ्यात लहान आहे घरी, तर माझ्या बहिणी दरवेळी मला सांगतात तुला काय कचरा कुंडीत आणली आम्ही, तुला काय आम्ही अशी दत्तक घेतली आहे, असं मला चिडवतात माझ्या बहिणी मुद्दामून. आणि कधी कधी माझी आई सुद्धा मला असं त्या बाबतीत त्यांना सपोर्ट करते. इकडे होतं का असं? हिने तर म्हणजे खूपच रॅगिंग करणं जे म्हणतो ना, एक दिवस तिला तर फार वाईट पद्धतीने म्हणजे काहीतरी गौतमी नेहमीप्रमाणे लहान असल्याचा गैरफायदा घ्यायचीच. आई तिच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी सांगितलं होतं हा किस्सा, ही बाई रॅन्डम तिच्या गिफ्ट बरोबर खेळत होती. आईने मला ऑलरेडी ताकीद दिली होती की तिच्या, मी 6 वर्षांची होते तेव्हा, म्हणजे मी काय फार मोठी नव्हते. तर मी ना इतकी किरकिरी आणि कटकटी होती ना गौत्या, की मी एक डिस्टन्स ठेवूनच माझं सगळं चाललं होतं बरं का तिच्या बरोबर. तर मी कुठेतरी भलतीकडेच खेळत होते माझी आणि ती रँडमली बसली होती अशी पांडी घालून आणि ती रडायला लागली. आणि आई आली, ओ कशो ना का, तिचाच वाढदिवस होता. आणि काय झालं, कोणी काय केलं, तर ती रडत रडत तिने माझ्याकडे बोट दाखवलं. मला तेव्हा पण म्हणजे मला आधी ते फिलिंग आठवते, मी इतकी चिडले होते. आणि ती आई येऊन मला रागवली तिथं काहीतरी केलं. आणि मी सांगते मी तिच्या जवळ पण नाही गेलीये, ती रँडम माझ्याकडे बोट दाखवून रडत होती. तुमचे ग्रीटिंग झालेत का बनवून? तर काकू, तुमचा दिवस आहे आज मदर्स डे, जरा तुम्हीच जज करा कोणी छान केलंय. अरे नाही, जी व्यक्ती हालेल त्याला आम्ही आणलेले सगळे गिफ्ट मिळणार आहेत. हे खूप सुंदर आहे. सा आम्ही एक कार्यक्रम केला होता, सा द सोल ऑफ हार्मनी आणि सा इज द सोल ऑफ माइंड. म्हणजे सा हा माझासुद्धा सोल आहे, कारण गाणं हा माझा खूप जिव्हाळ्याचा विषय. तिने आताही लिहिलंय तिने काहीतरी. वा आई, तुझ्या आयुष्यातले सूर अखंड वाहू देत. वा क्या बात आहे सना. वा खूप छान, खूप छान. हे नको हसू जाऊ दे, मला नाही आवडत. सारे गम पद निसा, सा साऱ्यांना सांभाळणारी, रे ओ ग गला कान्हा गाण्याची गुरु,
म मधुर आवाज वा प्र प्रसन्न चेहऱ्याची ध धरून ठेवणारी नी निराकार प्रेम वा आणि सा सालस क्या बात है गौतमी हॅपी मदर्स डे आणि हा ओ तिने त्या म्युझिकच्या सिम्बल मध्ये एम केलाय मदर लव्ह यू आणि आतही काहीतरी लिहिलं आहे मदर लव्ह यू एम तिने त्या हो म्युझिकची हे काढली आणि एम आ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी क्या बात वाह सोना तुम्हाला कोणाचं आवडलं ग्रीटिंग मी काय सांगू कोणाचं ग्रीटिंग आवडलं दोन्ही खूप सुंदर आहेत आणि एकीकडे माझा आत्मा आहे आणि एकीकडे एकीकडे त्यांनी वर्णन केलं माझं हे असं अवघड आहे ना दोघींमध्ये मला असं वाटतं की दोघींना विभागून दोघींना विभागून दिलेलं आहे मी बक्षीस दोघींना विभागून नाही दोघी जिंकले दोघी जिंकले सहा जिंकले पण दोघींनी खूप छान ग्रीटिंग केल्या साबर सहा मध्ये सगळं सामावलंय ना सारे माझ्यामध्ये सामावून घेतली पण इतक्या बरच मी तुम्हाला सोडणार नाहीये एक पाच प्रश्नांचं छोटंसं रॅपिड फायर दोघींसाठी आहे आईच्या संबंधित प्रश्न आहेत ज्याला उत्तर येत आहे त्याने डाय वाजून उत्तर द्यायचं आहे ठीक आहे पहिला प्रश्न आईच्या वॉर्डरोब मधली तिची आवडती साडी कोणती आहे गौतमी सगळ्या पैठणी कुठला रंग ब्ल्यू कलरची पैठणी बरोबर बरोबर वाह आई आई कोणता पदार्थ चांगला बनवते असं आईला वाटत असं आईला वाटत की मी हा पदार्थ छान बनवते तिने डाय वाजवली वांग्याची भाजी भरल्या वांग्याची भाजी बरोबर बरोबर तिसरा प्रश्न आई इमोशनल कधी होते मृणमयी एकतर आम्हाला गिफ्ट प्राइज वगैरे मिळाला तर किंवा आमची तब्येती बिघडलेली असल्यावर ओके आईच्या वॉर्डरोब मध्ये कोणत्या रंगाचे कपडे जास्त आहेत एकत्र डाय वाजली एकत्र डाय वाजली चार आणि दोन कोर चार आणि दोन चार चार तुला चार तिला दोन आता जो माझा पुढचा प्रश्न आहे ना आता जो पुढचा प्रश्न मी तयार होते तिने आधी टाळी वाजवली आणि ब्लॅक होतं मी ब्लॅक दिल्यानंतर विचार तिने टाळी वाजवलेली आता पुढचा प्रश्न आहे त्याचं उत्तर तुमच्या दोघींनाही देता येणार नाही मला असं वाटतं ते उत्तर काकूच देतील तुमच्या दोघींपैकी आईला सगळ्यात जास्त कोण आवडतं ताई आवडते बरं तर या रॅपिड फायर राऊंडची भाग्यवान विजेती आहे हो म्हणजे मग एक टाळी तुमच्या दोघींच्या एका वेळेला पॉइंटला मी एक एक मार्क दिले दोघींना तिला चार आणि तुझे दोन होते मी जिंकले ना म्हणजे चार मृणमयी तर मदर्स डे आहे आज आणि आपण आई समोर हट्ट करतो भांडतो आईशी रडतो खूप गोष्टी करतो या मदर्स डे ला तुम्ही दोघी आईला काय प्रॉमिस कराल आम्ही आईला वाईट नाही ओके जास्त चांगलं वागण्याचा प्रयत्न करू ओके डोंट वरी आई तुला खूप दोन आय गेस तुला आयुष्यात पुढे कधीच काहीच काळजी करण्याची गरज नाही आणि आय वुड से की तुझी सगळी जी स्वप्न असतील ती आम्ही पूर्ण करू वाव ओके थँक्यू थँक्यू या दोघींचं प्रॉमिस झालं तुम्हाला काय प्रॉमिस घ्यायचे या दोघींकडून हे सगळं चालू असताना पाय जमिनीवर राहू द्या आणि स्वतःचे रूट्स कुठे आहेत ते कधी विसरू नका आणि दुसरी खूप महत्त्वाची गोष्ट की आत्ता ज्या क्षेत्रात काम करताय दोघी ते क्षेत्र एक खूप ज्याला म्हणतो
हां म्हणजे डिप्रेसिंग असू शकतं हे क्षेत्र, किंवा यश कधी तुम्हाला हुलकावणी देतं, कधी पदरात पडतं, कधी नाही मिळत गोष्टी तुम्हाला जे हवं असतं मिळत नाही. तर हे सगळं करताना आयुष्यात कधीही तुम्ही दोघीही डिप्रेस होणार नाही किंवा नैराश्य कधीही येऊ देणार नाही. ह्या दोघींकडनं मला दोघींकडनं हे प्रॉमिस नक्की हवं आहे की कायम आनंदी राहाल, काहीही मिळू दे, यश असो अपयश असो त्यांनी काही फरक पडत नाही आयुष्यात, खूप आनंदी राहा, हे प्रॉमिस हवं आहे मला दोघींकडनं. आम्ही राहू नक्कीच. तर खूप खूप थँक्यू तुमच्या तिघींना की तुम्ही इतका छान इंटरव्ह्यू दिला आणि प्रत्येक आईला आवडेल असं मी गिफ्ट आणलं आहे तुमच्यासाठी आज. तर तुमच्या तिघींना मी देणार होते पण आता मृणमयीला ते मला द्यावं लागतं आहे तिन्हीच्या तिन्ही गिफ्ट. मी कसं काय, मी देईन ना तुला एक बॉक्स. तसं ती मग अशी म्हणाली की माझ्या वस्तू मला अडचण घरी सापडत. सो तुम्हाला सुहानाकडनं हे छान गिफ्ट आहे. माझ्या सगळ्या आयांना एक सांगणं आहे की मुलींच्या मैत्रिणी बना, आणि मैत्रिणी बनलात ना की तुम्हाला सगळ्या गोष्टी खूप सोप्या होऊन जातील आणि मग जो आनंद मिळतो ना अशा मैत्रिणी जेव्हा मिळतात आपल्याला त्यावेळेला त्यासारखा आनंद नसतो. त्यामुळे हॅपी मदर्स डे.